परळी हा जो भाग आहे तिथं असणारे सामान्य लोक खूप मनापासून चांगली लोक आहेत, पण जे नेते आहेत आणि खास करून मी मुंडे साहेबांबद्दल नाही तर पंकजाताईंबद्दल बोलत नाही, कारण का धनंजय मुंडे साहेब तिथं गेल्यानंतर त्यांचं पण खूप चालतं असं नाही, त्यांचे कुठले तरी पदाधिकारी कार्यकर्ते आहेत ते परळी मतदारसंघ ते स्वतः चालवतात, ती व्यक्ती कोण हे आपल्याला बघावं लागेल। राहिला प्रश्न गीतेंचा, जे आमचे कार्यकर्ते असं ते सांगतात खरं काय खोटं काय हे आपल्याला बघावं लागेल। त्या भागामध्ये जे धनंजय मुंडे साहेबांचे राईट हँड आहे आणि लेफ्ट हँड आहे, नाही तर जे अख्खा मतदारसंघ बघतात त्यांची पार्श्वभूमी आपण जर बघितली तर ते असेच गोल गोल काही गोष्टी करण्यामध्ये माहिर आहेत, त्यामुळे त्या बाबतीत पोलीस प्रशासनाला खऱ्या अर्थाने लक्ष देऊन काम करण्याची जरूरत आहे। आणि परळीमध्ये असणारे जे आत्ताचे पोलीस आहेत त्यांनी न बघता एक चांगला पोलीस अधिकारी तिथं पाठवून काय खरं काय खोटं हे आपल्याला बघावं लागेल। जोपर्यंत खऱ्या गोष्टी पुढे येत नाहीत तोपर्यंत धनुभाऊंनी सांगितलेलं नाव हे खरं आपल्याला ठरवता येणार नाही, कारण तेच बबन गीते ज्यांनी तिथं बूथ ताब्यात ज्या पद्धतीने भाजप घेत होते ते लोकांसमोर पुढं आणलं, त्याच बबन गीतेवर आता एक वेगळं तिथं कुठंतरी नाव घेतलं जाते असं मला वाटतं, नाही तर अडकवण्याचा प्रयत्न बबन गीतेला केला जातोय असं आता तरी वरून वरून वाटतंय। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा, तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।